आता वळूयात पुढच्या बातमीकडे. पुण्यात वुमन 2020 शोचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये महिलांनी मोठा सहभाग नोंदवत विविध हिंदी मराठी नृत्य विविध प्रकारच्या कला सादर केल्या. तर काही महिलांनी फॅन्सी ड्रेस परिधान करून रॅम्प वॉक केलाय. विविध प्रकारच्या नृत्याचं प्रशिक्षण देखील देण्यात आलंय. या कार्यक्रमाला महिलांनी मोठा प्रतिसाद दिलाय. रोजच्या दिनचर्येत व्यस्त असलेल्या महिलांची करमणूक व्हावी तसेच त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. यात सहभागी झालेल्या प्रत्येक स्त्रीनं सगळ्या गोष्टींचा अगदी मनमुराद आनंद लुटलाय. यात आकर्षणाचा भाग ठरला तो फॅशन शो. स्त्रियांनी विविध ड्रेस परिधान करत रॅम्प वॉक केला तसेच महिलांना विविध प्रकारच्या नृत्याचं प्रशिक्षण देखील देण्यात आलंय. मी सौ अनिता रमेश अगवणे. मी आत्ता एक नोव्हेंबरपासून डान्स क्लास जॉईन केला. धनश्री आमची कोरिओग्राफर. तिने माझ्या मुलाच्या संगीतच्या वेळी पण तिनेच कोरिओग्राफी केली होती त्यामुळे तिची ओळख होतीच आणि तिच्याबद्दल बरंच काही ऐकलं होतं. मी आपली मजा म्हणून तिच्याकडे डान्स क्लास जॉईन केला आणि गेल्याबरोबर तिने सांगितलं की आपला ॲन्युअल शो आहे फेब्रुवारीमध्ये आणि त्या शोमध्ये खूप धमाल असते, मजा असते. तिथून आमची पण एक्साइटमेंट वाढत गेली आणि नंतर डिसेंबरला माझा पूर्ण एक महिना गॅप झाला तरी तिने कॉल करून सांगितले की नाही तुम्ही या, मी तुमचं सगळं कवरअप करून घेईन. आणि खरोखर तिने मला खूप छान कवरअप करून घेतले. जे सॉन्ग माझे मिस झाले होते ते पण तिने छान प्रॅक्टिस करून घेतली आणि आम्ही 9 लेडीज आहोत त्याच्यात आणि आम्ही खूप एन्जॉय करतो कारण आता प्रत्येकजण आपल्या कौटुंबिक जबाबदारीतून रिकाम्या झालेल्या आहेत. सर्वांची मुलं उच्च शिक्षण घेऊन बाहेरगावी आहेत त्यामुळे आता स्वतःसाठी थोडा वेळ द्यायचा आणि याच्यात आमच्या नवऱ्यांनाही क्रेडिट जातं कारण त्यांनी पण आम्हाला ही संधी दिलेली आहे. आणि मजा येते ह्या डान्स क्लासबरोबर. ह्या 9 मैत्रिणी मला छान मिळाल्या. एक धनश्रीसारखी डान्स गुरु मिळाली. थँक्स धनश्री अँड थँक्स ऑल माय फ्रेंड्स. वुमन 2020 हा जे आमचा ॲन्युअल शो असतो तो ॲन्युअल शोपेक्षा खूप महत्त्वाचा आहे कारण का आम्ही डान्स मुवमेंट थ्रू लोकांना एज्युकेट करतो. सो आम्ही बॉडी मसल मेमरीवरती काम करतो थ्रू डान्स. तर या प्रोसेसमध्ये जे काही स्टुडंट्स असतात त्यांच्या क्लासमध्ये पण बॉडी मुवमेंटवरती आम्ही काम करतो. सो डान्स हा परफॉर्मिंग आर्ट फॉर्ममध्ये येतो. सो आम्हाला असं वाटतं की त्याचा पण परफॉर्मन्स व्हावा म्हणून आम्ही डान्स मुवमेंट टेक्निक्स आणि डान्स याच्या कॉम्बिनेशननी हा एन्टायर शो करतो.